नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाचवी बुद्धिमत्ता तासिकेमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण या घटकातील कोडे हा उपघटक येथे अभ्यासणार आहोत यावर आधारित काही उदाहरणे आता आपण इथे पाहूया सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल येथे तुमच्या समोर आयत दिसतोय त्यामध्ये अंतर्गत भागातही आहेत दिसतोय आणि त्यामध्ये एक संख्या आहे सोळा बाहेरील ज्या काही संख्या आहेत चोपन्न सत्तर अठ्ठावीस प्रश्नचिन्ह यातील बाहेरील संख्यांचा आतील संख्येशी काय संबंध आहे तो प्रथम आपल्याला इथे ला शोधावा लागणार आहे चोपन्न ही जी संख्या आहे या चोपन्न या संख्येमध्ये दोन अंक आहेत पाच आणि चार यांची बेरीज आपण करून पाहूया पाच अधिक चार बरोबर नऊ सत्तर या संख्येमध्ये सात आणि शून्य हे दोन अंक आहेत त्यांची बेरीज करून पाहूया सात अधिक शून्य बरोबर सात नऊ अधिक सात सोळा आलेला आहे तोच नियम आपल्याला येथे अठ्ठावीसच्या बाबतीमध्ये लावावा लागेल त्याच वेळेस आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या मिळेल अठ्ठावीस या संख्येमध्ये दोन अंक आहेत दोन आणि आठ दोन अधिक आठ बरोबर दहा दहा अधिक सहा सोळा होतात म्हणजेच आपल्याला पर्यायामध्ये अशी संख्या शोधायची आहे की त्या संख्येमधील दो अंका दोन अंकांची बेरी सहा आली पाहिजे पर्याय क्रमांक एक ऐंशी अंक आहेत आठ आणि शून्य आठ अधिक शून्य आठ पर्याय क्रमांक दोन त्रेपन्न पाच अधिक तीन आठ पर्याय क्रमांक तीन एकसष्ट सहा अधिक एक सात आणि पर्याय क्रमांक चार तेहतीस तीन अधिक तीन सहा बेरीज सहा आपल्याला येथे मिळालेली आहे पर्याय क्रमांक चार तेहतीस हे आपलं अचूक उत्तर आहे प्रश्नचिन्हाच्या जागी तेहतीस ही संख्या येईल सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल पाच चार नऊ वीस या संख्यांचा नेमकी काय संबंध आहे तो आपल्याला येथे पाहावा लागेल वरील जे अंक आहेत पाच आणि चार आणि इथे नऊ वरील अंकांची बिरीज केली का इथे आलेली आहे पाच अधिक चार नऊ त्याच पद्धतीने वरील जे दोन अंक आहेत पाच आणि चार यांचा गुणाकार केला पाच चोक वीस येथे आलेला आहे तसंच पुढे आहे का पाहूया तीन अधिक आठ अकरा तीन आठ चोवीस पुढे नऊ अधिक चार तेरा आणि नऊ चोक छत्तीस प्रश्नचिन्हाच्या जागी छत्तीस ही संख्या येईल पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे येथे वर्तुळ आहे वर्तुळाच्या आतमध्ये वर्तुळ आहे आणि त्यामध्ये चौदा ही संख्या आहे आणि बाहेरही संख्या आहे येथे एकतीस एकोणीस यांचा नेमकी काय संबंध आहे मधल्या संख्येशी तो आपल्याला येथे शोधावा लागणार आहे एकतीस मध्ये दोन अंक आहेत तीन आणि एक यांची बेरीज करूया तीन अधिक एक चार एकोणीस एक अधिक एक नऊ दहा दहा अधिक चार चौदा मधला अंक मिळालाय तसंच सदोतीस तेरा मध्ये पाहूया तीन अधिक सात दहा एक अधिक तीन चार दहा चार चौदा त्रेचाळीस चार अधिक तीन सात सात अधिक सात चौदा त्याच पद्धतीने पस्तीस तीन अधिक पाच आठ आठ अधिक सहा चौदा आपल्याला पर्यायामध्ये पाहायचंय की कुठल्या संख्येतील अंकांची बेरीज सहा येते पंचेचाळीस चार अधिक पाच नऊ होतात पर्याय क्रमांक दोन पंचवीस दोन अधिक पाच सात पर्याय क्रमांक तीन एकोणतीस दोन अधिक नऊ अकरा आणि पर्याय क्रमांक चार चोवीस दोन अधिक चार सहा म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी चोवीस ही संख्या येईल पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया अठ्ठेचाळीस सदोतीस प्रश्नचिन्ह एकशे पंचेचाळीस एकशे वीस एकशे एक ऐंशी पासष्ट या संख्यांचं वाचन केल्यानंतर लक्षात येत आहे की या सर्व संख्या वर्ग संख्या जवळ आहेत सुरुवातीला आपण पाहिले पासष्ट आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट अधिक एक पासष्ट होतात एकशे पंचेचाळीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस अधिक एक एकशे पंचेचाळीस म्हणजे येथे वर्ग संख्या अधिक एक हे एक सूत्र वापरलेलं आहे पुढे अठ्ठेचाळीस सातचा सा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास वजा एक अठ्ठेचाळीस एकशे वीस अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस वजा एक एकशे वीस म्हणजे येथे वर्गसंख्या वजा एक हे सूत्र वापरलेलं आहे पुढे जर पाहिलं तर सदोतीस सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस अधिक एक सदोतीस एकशे एक दहाचा वर्ग शंभर शंभर अधिक एक एकशे एक म्हणजे वर्गसंख्या अधिक एक नंतर वर्गसंख्या वजा एक हे सूत्र आहे पुन्हा वर्ग संख्या अधिक एक आता पुढे मात्र वर्ग संख्या वजा एक हे सूत्र वापरलेलं आहे ऐंशी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वजा एक ऐंशी त्याच पद्धतीने आता पर्यायामध्ये शोधूया पाचचा वर्ग पंचवीस पर्याय क्रमांक दोन सव्वीस वर्ग संख्या अधिक एक पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक सव्वीस चोवीस वर्ग संख्या वजा एक पाच चा वर्ग पंचवीस पंचवीस वजा एक चोवीस प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी चोवीस ही संख्या येईल पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे पाच तीन अठ्ठ्याण्णव यांचा नेमकी काय संबंध आहे आपल्याला शोधावा लागणार आहे सहा दोन दोनशे आठ पाच चा घण एकशे पंचवीस तीनचा घन तीन तीन सत्तावीस एकशे पंचवीस वजा सत्तावीस बरोबर अठ्ठ्याण्णव अशा पद्धतीने आपल्याला वरील संख्या मिळालेली आहे त्याच पद्धतीने मग सहाचा घण दोनशे सोळा दोनचा घण आठ दोनशे सोळा वजा आठ दोनशे आठ त्याच पद्धतीने दहाचा घण एक हजार चारचा घण चौसष्ट एक हजार वजा चौसष्ट बरोबर नऊशे छत्तीस पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे येथे चौकोन दिलेला आहे आणि बाहेरील बाजूला संख्या दिलेल्या आहेत या संख्यांचा आणि आतल्या संख्येचा काय संबंध आहे तो आपल्याला प्रथम शोधावा लागणार आहे चार आठ दोन पाच यांची बेरीज करून पाहूया चार अधिक आठ बारा बारा दोन चौदा सवदा, चौदा पाच एकोणीस एकोणीस ची दुप्पट अडोतीस आतमध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा तो संबंध आहे का तो पडताळून पाहूया नऊ अधिक अकरा वीस वीस अधिक तेरा तेहतीस तेहतीस अधिक सतरा पन्नास पन्नास गुणिले दोन शंभर त्याच पद्धतीने एकवीस अधिक दहा एकतीस एकतीस अधिक अठरा एकोणपन्नास एकोणपन्नास अधिक एक पन्नास पन्नास गुणिले दोन शंभर प्रश्नचिन्हाच्या जागी शंभर ही संख्या येईल पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे येथे गडबडून जायचं कारण नाही आतमध्ये जरी मोठ्या संख्या दिलेल्या असल्या तरी असली उदाहरण खूप सोपी असतात काय नियम वापरलेला आहे तो प्रथम आपण येथे पाहूया पहिला जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये आतमध्ये संख्या आहे एक हजार त्र्याण्णव आणि बाहेर संख्या आहे शंभर एक्क्याऐंशी नऊ बाहेरील संख्याचा आतील संख्यांमध्ये कोणता गणिती संबंध आहे तो प्रथम शोधूया शंभर एक्क्याऐंशी नऊ या सर्व वर्ग संख्या आहेत शंभरचं वर्गमूळ दहा येथे दिलेलं आहे एक्क्याऐंशी च वर्गमूळ नऊ दिलेलं आहे नऊचं वर्गमूळ तीन अशा पद्धतीने येथे एक हजार त्र्याण्णव ही संख्या तयार झालेली आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या आकृतीमध्ये एकोणपन्नासचं वर्गमूळ सात चौसठचं वर्गमूळ आठ एक्क्याऐंशी वर्गमूळ नऊ सातशे एकोणनव्वद पुढे सोळाचं वर्गमूळ चार पंचवीसचं वर्गमूळ पाच छत्तीसचं वर्गमूळ सहा चारशे छप्पन्न तसच मग येथे च वर्गमूळ एक सोळाचं वर्गमूळ चार आणि एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तेरा तर येथे आपल्याला संख्या मिळालेली आहे एक हजार चारशे तेरा पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे येथे वर्तुळामध्ये सत्तेचाळीस ही संख्या दिलेली आहे बाहेर अंक आहे तीन चार सात यांचा नेमकी काय संबंध आहे तो पाहूया तीन अधिक चार सात सात अधिक सात चौदा चौदा सत्तेचाळीस यामध्ये काय संबंध आहे चौदा गुणिले तीन अधिक पाच चौदा त्रिक बेचाळीस बेचाळीस अधिक पाच सत्तेचाळीस हा नियम येथे वापरलेला आहे तसंच पाहूया सहा अधिक एक सात सात अधिक तीन दहा दहा गुणिले तीन अधिक पाच दहा गुणिले तीन तीस तीस अधिक पाच पस्तीस त्याच पद्धतीने मग चार अधिक दोन सहा सहा अधिक पाच अकरा अकरा गुणिले तीन अधिक पाच बरोबर अडोतीस त्याच पद्धतीने मग पाच अधिक सहा अकरा अकरा अधिक नऊ वीस वीस गुणिले तीन अधिक पाच वीस त्रिक साठ साठ अधिक पाच पासष्ट पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या खाली जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहेत